आज प्रश्न उत्तराच्या तासामध्ये प्रश्न क्रमांक 3 जो अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आमच्या आशाताईच्या संदर्भामध्ये होता आणि पहिल्यांदाच विधिमंडळाच्या या कामकाजाच्या आणि प्रश्न उत्तराच्या तासाच्या इतिहासात जवळजवळ दोन्ही बाजूच्या सदस्यांनी 100 सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की अंगणवाडी सेविकांचं 8000 मानधन आपण 15000 कधी करणार, त्याचबरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांचं मानधन 4000 10000 आपण कधी करणार. एवढंच नाही तर 2 एप्रिल 2022ला जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये की त्या जरी मानधनावर काम करत असल्या तरी त्यांचं पद हे वैधानिक आहे आणि वैधानिक पद असल्यामुळं यांना मानधन तर वाढवून दिलं पाहिजेच पण त्यांना ग्रॅच्युइटी उपदान सुद्धा या ठिकाणी दिले गेले पाहिजे. पण आज ज्या वेळेस या विभागाचे मंत्री उत्तर देत होते तर करीब 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 म्हणत त्यांनी उत्तर तर दिलंच नाही पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशाताईंच्या तोंडाला पान पुसायचं काम सुद्धा या ठिकाणी केलं. म्हणून जवळजवळ या महाराष्ट्रात 2.5 लाखापेक्षा जास्त संख्या असणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशाताई यांच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा किमान वेतन देण्याची या सरकारची भूमिका नाही आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशाताई या बाबतीत हे सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. काही दिवस थांबा, जर सदस्य 100 प्रश्न विचारत असतील आणि उत्तरामध्ये जर मंत्री काही दिवस थांबा असं सांगत असतील तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. हे आज आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्या माध्यमातून त्या शेवटच्या अंगणवाडी सेविकेपर्यंत जावं एवढीच इच्छा. धन्यवाद. 20% मानधन वाढवलेलं नाही. ज्या दिवशी 12 जानेवारीला अंगणवाडी सेविकेच्या मदतनीसांच्या आणि आशाताईंच्या आंदोलनाला ज्या बैठका माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळेस त्यांनी तोंडी 8500 ला 1500 रुपयाची वाढ घोषित केली, 4000 रुपयाला 1000 रुपये अधिकचे 5000 घोषित केली, पण ती तोंडी घोषित केली त्याचं आत्तापर्यंत 1 रुपया सुद्धा अंगणवाडी सेविकेला आणि मदतनीस आणि आशाताईला फायदा झालेला नाही. आमचा स्पेसिफिक प्रश्न एवढाच होता सर्व सदस्यांचा की या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील किंवा त्याचबरोबरीला आशाताई असतील यांना वैधानिक ठरवून जे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे ते निर्णय तुम्ही अंमलात आणणार का आणि त्याचबरोबर तुम्ही त्याप्रमाणे केरळ राज्यात 13000 रुपये या ठिकाणी दिले जातात मानधन तर त्या या प्रगत महाराष्ट्रामध्ये हे मानधन 15000 का नसावं हा सुद्धा प्रश्न माननीय विरोधी पक्ष नेत्याने उपस्थित केला आणि मदतनीसाला 10000 रुपये देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मागणी केली. पण हे सरकार याला हे तयार होत नाही हे स्पष्टपणानं आज उत्तरामध्ये या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं.